झी 24 तास एक पाऊल पुढे। क्रूरकर्मा अजमल आमिर कसाबच्या फाशीवर सर्वोच्च न्यायालयानंही मोहर उमटवली आहे। साऱ्या देशाचं लक्ष लागलं होतं या निर्णयाकडे। कसाबची फाशी कायम ठेवताना सर्वोच्च न्यायालय काय म्हणाले त्यावर आपण एक नजर टाकूया। कसाबने केलेला हल्ला हा देशावरील हल्ला होता। कसाबचं कृत्य सहन करण्यासारखं नाही, म्हणून कसाबला फाशीची शिक्षाच देण्यात यावी। सर्वोच्च न्यायालय अशा शब्दात पाकिस्तानी दहशतवादी अजमल आमिर कसाब याचा फैसला सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी सुनावला। 26 नोव्हेंबर 2008 रोजी मुंबईवर भीषण दहशतवादी हल्ला करून मुंबईला तब्बल 60 तास वेठीस धरणाऱ्या कसाबची फाशीची शिक्षा सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवली आहे। 21 फेब्रुवारी 2011 ला मुंबई उच्च न्यायालयानं कसाबच्या फाशीवर शिक्कामोर्तब केलं होतं। त्या निर्णयाविरोधात कसाबनं सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती। फाशीऐवजी जन्मठेप देण्यात यावी अशी मागणी त्याच्या वतीनं करण्यात आली होती, मात्र सर्वोच्च न्यायालयाने त्याची मागणी फेटाळून लावत मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला। त्याचं म्हणणं असं की माझी जी कन्फेशन जे आहे, कबुली जबाब जो आहे, हा बळजबरीने घेतलेला आहे आणि हा माझा कन्फेशन, हा कबुली जबाब माझा नाहीच आहे असं त्याच्यामध्ये म्हणणं होतं। न्यायालयाने सगळा एव्हिडन्स बघून न्यायालयाचं म्हणणं असं आलं की कन्फेशन हे त्याचं व्हॉलेंटरीच आहे, ऍटलीस्ट त्याच्या बाबतीत तरी ते व्हॉलेंटरीच आहे आणि ते ग्राह्य धरले आणि म्हणून फाशीची शिक्षा कायम केली। जो सबसे महत्वपूर्ण फाइंडिंग है वो ये है कि ऐसे ऑफेंसेस जो है प्रिंसिपली ऑफेंस ऑफ वेजिंग वॉर अगेंस्ट द स्टेट है, वो बात भी बहुत ही महत्वपूर्ण है। हमारे जो प्रोसिक्यूशन ने सबमिट किया वो ये था कि आप इसको रेरेस्ट ऑफ द केस, जो केस का टेस्ट है उसको आप अप्लाई कीजिए या आप पॉइंट सिस्टम से उसको अप्लाई कीजिए, इसमें सेंटेंस हमारे विचार में जस्टिफाइड था। सर्वोच्च न्यायालयाने कसाबच्या फाशीवर शिक्कामोर्तब केलं असलं तरी त्याला सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करण्याचा मार्ग अद्याप खुला आहे। ती याचिकाही सर्वोच्च न्यायालयानं फेटाळून लावल्यास तो सर्वोच्च न्यायालयात दुरुस्ती याचिका दाखल करण्याचा पर्याय निवडू शकतो। या दोन्ही याचिका फेटाळल्या गेल्यास त्याला राष्ट्रपतीकडे दयेचा अर्ज करण्याचा अधिकार आहे। मुंबई हल्ल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने कसाबची फाशी कायम ठेवली असली तरी या प्रकरणातील आरोपी फहीम अन्सारी आणि सबाउद्दीन शेख या दोघांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे। मी प्रयत्न केले, काही ठिकाणी आमच्याकडनं एव्हिडन्सच्या बाबतीमध्ये काही कमी पडलो असू त्याच्यामुळे, आणि तुम्ही ह्या फहीम अन्सारी आणि कसाब याच्या बाबतीमध्ये एक बघा, फहीम अन्सारी कसाबच्या बाबतीमध्ये त्याच्यामध्ये आय विटनेस होते, वो जो कनकरंट एक्विटल्स थे तो वो कन्फर्म किए गए हैं, उनको डिस्टर्ब नहीं किया गया है। सर्वोच्च न्यायालयानं कसाबचा फैसला सुनावला असला तरी त्याला प्रत्यक्षात फासावर चढवण्यासाठी किती काळ लागेल हा प्रश्न अद्यापही अनुत्तरितच आहे। झी 24 तास साठी रश्मी पुनाणी, नवी दिल्ली। बिमोड दहशतवादाचा कसाबचा निर्णय झाला म्हणून आनंद मानायचा की ज्या विषयावर याचिका दाखल करण्यात आली होती तो प्रश्न अनुत्तरितच राहिला त्याचं दुःख मानायचं, 4 वर्षानंतर निकाल लागला म्हणून आनंद मानायचा की 4 वर्ष लागली म्हणून दुःख मानायचे, हे अनेक प्रश्न आहेत आणि याच विषयावर आपण बोलणार आहोत। आपल्यासोबत आहेत माजी IPS अधिकारी YP सिंग, आपल्यासोबत आहेत। सिंग सर, आपल्या प्राईम वॉचमध्ये आपलं स्वागत। सर, या संपूर्ण प्रकरणाचा विचार करता विशेष न्यायालयानं कसाबला फाशी सुनावली, त्यानंतर उच्च न्यायालयानं ती फाशी कायम ठेवली आणि सर्वोच्च न्यायालयानं कसाबच्या फाशीच्या शिक्षेवर शिक्कामोर्तब केलं, काय म्हणाल या निर्णयावर, काय असेल तुमची प्रतिक्रिया? मला तर असं वाटते काही नवीन गोष्ट झालेली नाही, आधीपासून सर्वांना माहित होता। पहिले दिवसपासून जेव्हा घटना घडली की कसाबला फाशीशिवाय कुठलाही दुसरा शिक्षा होणार नाही आणि जर आधीपासून माहीत असेल की त्याचा रिझल्ट काय होणार, तर मला असं वाटते जसं अपेक्षित होता तसं झालेलं आहे।
नक्कीच कायद्याप्रमाणे जसं अपेक्षित होतं तसंच झालं, फक्त ही थोडी थोडी काळ पुढे नेण्याचा हा प्रयत्न होता, तोकडा प्रयत्न होता आणि तोही आज फसला असंच म्हणू. सर, 26 नोव्हेंबर 2008 ती तारीख मुंबईकर विसरू शकणार नाही, याच तारखेला मुंबईवर दहशतवादी हल्ला झाला आणि त्यानंतर या सगळ्या दहशतवाद्यांमधून एकमेव हाती लागलेला आरोपी म्हणजे अजमल कसाब. अनेक लोकांच्या मृत्यूस कारण ठरणाऱ्या या आरोपीच्या शिक्षेसाठी एक विशेष न्यायालय स्थापन करण्यात आलं, त्याचा निकाल, त्यानंतर उच्च न्यायालयाचा निकाल आणि त्यानंतर आता सर्वोच्च न्यायालयाचं शिक्कामोर्तब. या साऱ्या न्यायदान प्रक्रियेत सुमारे 4 वर्षाचा काळ लोटला आहे, या प्रक्रियेबद्दल काय अधोरेखित कराल? मला तर जास्त याच्यात कसाबची जे शिक्षा आहे ते फक्त एक तांत्रिक गोष्ट आहे, अकॅडमिक गोष्ट आहे, कारण की ह्या केसमध्ये जवळपास 100-150 आरोपी असायला पाहिजे होता आणि त्यापैकी एकाला आता शिक्षा मिळत आहेत. फाशीची शिक्षा जी आहे त्याची आपली प्रक्रिया आहे. आता 15-16 लोक रांगेत आहे राष्ट्रपतीची दया करण्याकरता आणि त्याच्यानंतर आता कसं पण त्यात रांगेत असणार होणार आहे. आणि त्याच्या आधी अफजल गुरुची शिक्षा आहे, त्यामध्ये भरपूर राजकारण आहे, पॉलिटिक्स आहे आणि म्हणून मला असं वाटते की जोपर्यंत अफजल गुरुवर निर्णय होत नाही तोपर्यंत कसबची शिक्षा फाशीची होणार किंवा नाही याच्यावर शंका वाटते. झी 24 तास एक पाऊल पुढे.